बी ए थर्ड इयर सेमिस्टर पाचवा पेपर नंबर 10 कृषी अर्थशास्त्र। तर त्यामधील पहिला प्रकरण आहे कृषी क्षेत्राचा विकास। तर त्यामध्ये आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचं महत्व काय, महत्व का स्थान काय, ते आपल्याला स्पष्टीकरण करायचं। तर त्यामधील पहिला पॉइंट आहे राष्ट्रीय उत्पन्नात कृषीचा वाटा का महत्व काय। तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषीचा वाटा हा फार या ठिकाणी मोठा आहे। जर आपण 1950-51 ला जर पाहिल्यास 56% राष्ट्रीय एकूण राष्ट्रीय उत्पन्नातला शेतीचा वाटा होता। तो या ठिकाणी पूर्वी जास्त होता, नंतर या ठिकाणी तो कमीत कमी 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 होत गेलेला आहे। त्याच्यानंतर औद्योगिक विकास, शेती आणि कृषी क्षेत्र उद्योग हे परस्पर पूरक क्षेत्र समजण्यात येतात। उद्योगांना लागणारा कच्चा माल हा कृषी क्षेत्रातून पुरवण्यात येतो, म्हणून उद्योग क्षेत्रासाठी कृषी क्षेत्रातून कच्च्या मालाची उपलब्धता करणे हे फारच खर्चाची किंवा किचकट पद्धत नसते। म्हणून शेती आणि उद्योग हे एकमेकावर अवलंबून आहेत, परस्पर पूरक आहेत, पर्याय नाहीत। म्हणून औद्योगिक विकास होतो, शेतीमधून जर चांगल्या प्रकारचं उत्पादन आलं तर निश्चित स्वरूपात उद्योग क्षेत्राचा विकास या ठिकाणी होऊ शकतो। त्याच्यानंतर आर्थिक स्थैर्य, देशामध्ये आर्थिक स्थैर्य जर निर्माण करायचं असेल तर शेतीचा विकास होणे आवश्यक आहे, कारण शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या ही फार मोठी आहे। जवळजवळ 65% लोक शेतीवर अवलंबून आहेत, म्हणून या लोकांचा विकास जर घडवायचा असेल, आर्थिक विकास जर करायचा असेल, यांची बेकारी जर दूर करायची असेल तर शेतीमधून उत्पादन वाढलं पाहिजे, नफा मिळाला पाहिजे, हा महत्वाचा या ठिकाणी घटक आहे। त्याच्यानंतर नागरीकरणाच्या समस्या सोडण्यासाठी उपयुक्त, पहा नागरीकरण, शहरीकरण मोठ्या स्वरूपात वाढत आहे, शहरीकरण वाढलं तर समस्या वाढतात, शहरीकरण वाढले की पाण्याची समस्या, ड्रेनेजची समस्या, वाहतुकीची समस्या आणि प्रदूषण मोठ्या स्वरूपात वाढतो। तर हे जर कमी करायचं असेल तर आपल्याला ग्रामीण भागाचा विकास होणं आवश्यक आहे, शेतीचा विकास होणं आवश्यक आहे। मग शेतीचा विकास झाला तर शहरातील ग्रामीण भागातील लोक शहराकडे जे जातात त्यांचं प्रमाण या ठिकाणी कमी होईल आणि ते ग्रामीण भागामध्ये राहतील, म्हणून शहरावरचा जो लोड आहे, शहरीकरण जे होणार आहे ते कमी होईल आणि शहरीकरणाची समस्या निर्माण होणार नाही। त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार या ठिकाणी वाढवायचा असेल तर आपल्याला शेतीमधून सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवू शकतो। शेतीमध्ये निर्माण होणारे जे काही अन्नधान्य आहेत, फळे आहेत, फुले आहेत किंवा अनेक वस्तू आहेत, हे आपण परदेशात पाठवू शकतो, आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवू शकतो। म्हणून शेतीचं स्थान या ठिकाणी ते सुद्धा फार महत्वाचे। अलीकडील कालखंडामध्ये शेतीमधून अनेक वस्तू आपण परदेशी पाठवत आहे आणि त्याचा सुद्धा मोठ्या स्वरूपात फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होत आहे। त्याच्यानंतर आर्थिक नियोजनात कृषी क्षेत्राचं महत्व, नियोजनामध्ये नियोजन करत असताना कृषी क्षेत्राचं महत्व या ठिकाणी आपण स्पष्ट करत आहोत। म्हणजेच कृषी भारत स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंत आपण पंचवार्षिक योजनामध्ये कृषी क्षेत्राचा विकास मोठ्या स्वरूपात झालेला आहे, हरित क्रांती झालेली आहे, म्हणून नियोजनबद्ध विकास करणं हे फार महत्वाचं आहे। म्हणून आर्थिक नियोजनामध्ये कृषीचं या ठिकाणी महत्व आहे। म्हणून नैसर्गिक आपत्ती असेल, नियोजन करायचं असेल तर आपलं नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतर अनेक समस्या आहेत ते या ठिकाणी सोडवणं फार महत्वाचं। त्याच्यानंतर नैसर्गिक संसाधनांचा महत्तम उपयोग होतो, नैसर्गिक साधनांचा महत्तम वापर करणे हे या ठिकाणी फार महत्वाचं। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्रामध्ये किंवा जंगल क्षेत्रामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या स्वरूपात आहे, त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागतो आणि तो केला पाहिजे। मग तो करण्यासाठी या ठिकाणी आपण या साधनांचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। मग ते ग्रामोद्योग असेल, कुटीर उद्योग असतील, लघु उद्योग असतील, यांचा मोठ्या स्वरूपात वाढ करावा लागेल, त्यामुळे रोजगारात वाढ होतो आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर मोठ्या स्वरूपात होतो। आपल्याकडे भरपूर हवा आहे, शुद्ध भरपूर पाण्याचा पुरवठा आहे, सूर्यप्रकाश आहे, या घटकांचा किंवा नैसर्गिक साधन संपत्ती आहे, तर याचा आपण जर वापर केला तर निश्चित स्वरूपात त्याचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो, म्हणून शेतीचं स्थान या ठिकाणी महत्वाचे। वाहतूक साधनांचा विकास, पहा शेतीमुळे वाहतूक साधनांमध्ये सुद्धा मोठ्या स्वरूपात विकास झालेला आहे। की पूर्वी आपण शेतीमध्ये बैलगाड्यांचा वापर करत होतो, आता आपण शेतीमध्ये ट्रॅक्टर सारख्या अवजारांचा वापर करतो, टेम्पो सारख्या अवजार ह्या वाहनांचा आपण वाहतुकीसाठी आपण वापर करत आहे। म्हणून ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक
ह्या साधनांचा वापर आपण शेतीमध्ये आता मोठ्या स्वरूपात करत असल्यामुळे शेतीचा जो विकास आहे तो मोठ्या स्वरूपात या ठिकाणी होत आहे. म्हणून शेतीच्या स्थानामध्ये सुद्धा वाहतुकी फार महत्वाचं आहे, कारण अलीकडे मोठ्या स्वरूपात रस्त्यांची विभागणी झालेली आहे, शेतापर्यंत जायला सुद्धा चांगले पक्के रस्ते सुद्धा या ठिकाणी तयार झालेले आहेत. म्हणून वाहनांच्या वाहन भरपूर असल्यामुळं आपण त्या वाहनांच्या सहाय्यानं शेतमालाचं अन्नधान्याची ने आण करतो, त्यामुळे त्या निश्चित स्वरूपात त्याचा विकास या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर शेतीचं महत्व स्थान म्हणजे आर्थिक समानता. रोजगार निर्माण होणे शेतीमध्ये हा फार महत्वाचा घटक. मग तो रोजगार निर्माण झाला, शेतीपूरक उद्योग निर्माण झाले, शेतातून अन्नधान्याचं उत्पादन वाढू लागलं आणि आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची सुधारली, मजुरांची आर्थिक परिस्थिती सुधारली, त्यामुळे आर्थिक समानता या ठिकाणी निर्माण होत आहे. पूर्वी ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेतमजूर या ठिकाणी एकदम गरीब समजले जात होते, दारिद्र्य रेषेखाली त्यांना समजलं जात होतं, पण आता त्यांची परिस्थिती या ठिकाणी बदललेली आहे. आणि या बदलल्या परिस्थितीमुळं ही बदलली परिस्थिती कशामुळे, तर ती शेतीमुळं. म्हणून शेतीचा विकास या ठिकाणी झाला, शेतीचं महत्व असल्यामुळं आर्थिक समानता या ठिकाणी थोड्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर सामाजिक राजकीय व अर्थसंकल्पीय महत्व. पहा, सामाजिक समाजामध्ये सुद्धा या आर्थिक शेती विकासामुळं या शेतीच्या महत्वाच्या घटनांमुळे बदलांमुळे सामाजिक बदल झालेले आहेत, राजकीय बदल होत आहेत आणि अर्थसंकल्पामध्ये सुद्धा शेतीला महत्वाचं स्थान प्राप्त झाले. कारण अर्थसंकल्पामध्ये शेतीचं महत्वाचं स्थान का प्राप्त झालं, तर या ठिकाणी शेतीमध्ये मोठ्या स्वरूपात अनेक क्षेत्राचं उत्पादन या ठिकाणी वाढत. म्हणून उत्पादन वाढल्यामुळं आपण परकीय चलन प्राप्त होत आहे, शेतामधून अनेक मोठ्या स्वरूपात अन्नधान्याची आपण निर्यात करत आहोत. मग या सर्व घटकांमुळं या ठिकाणी शेती क्षेत्राचा विकास मोठ्या स्वरूपात झालेला आहे. म्हणून थोडक्यात हे 10 पॉईंट जे आपण सांगितले ते म्हणजे आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचं महत्व काय हे या ठिकाणी आपण स्पष्टीकरण केलं. बीए थर्ड इयर ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स पेपर नंबर 10 कृषी अर्थशास्त्र, त्यामध्ये कृषी क्षेत्र आणि बिगर कृषी क्षेत्र यातील परस्पर संबंध कसे आहेत हे आपण स्पष्टीकरण सांगू. कृषी क्षेत्र आणि बिगर कृषी क्षेत्रामधील संबंध कसे आहेत, तर या ठिकाणी पहिला पॉईंट सांगतो. कृषी व उद्योग क्षेत्र, कृषी व उद्योग क्षेत्र, कृषी व उद्योग हे कृषी शेती आणि उद्योग हे एकमेकास या ठिकाणी पूरक आहेत, पर्याय नाहीत, पूरक आहेत. कारण म्हणजे शेती क्षेत्र हे उद्योगावर अवलंबून आहे आणि उद्योग क्षेत्र हे शेतीवर अवलंबून आहे. म्हणून आपण या ठिकाणी अनेक वस्तू सांगू शकतो. आपण आज साखर असेल, ताग असतील किंवा कापूस असेल, अनेक उद्योग आहेत. साखर कारखाने हे ऊसावर अवलंबून आहेत, कापसाच्या गिरण्या ह्या कापसावर अवलंबून आहेत, तेलबियाच्या गिरण्या ह्या तेलबियावर अवलंबून आहेत, दुधावर अवलंबून असणारे कारखाने आहेत. असे अनेक मोठे कारखाने आहेत की कृषी आणि उद्योग क्षेत्र हे एकमेकावर अवलंबून आहेत. म्हणून यांचा जो संबंध आहे तो परस्पर संबंध या ठिकाणी आपण स्पष्टीकरण केलं. त्याच्यानंतर कृषी व व्यापार क्षेत्र, शेती आणि व्यापार यांचा संबंध या ठिकाणी फार महत्वाचा आहे. कारण शेतामधून जे अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या स्वरूपात होत आहे आणि त्याची विक्री या ठिकाणी व्यापार हा बाजारपेठेत होतो. कृषी आणि जे आपण म्हणतो मार्केट यार्ड वगैरे, अडत बाजार, ह्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात शेतमाल या ठिकाणी त्या ठिकाणी जातो. म्हणून शेतातून उत्पादन झालेला माल हा व्यापार म्हणून त्या ठिकाणी गेला जातो आणि तो विकला जातो. म्हणून कापूस असेल, तूर, भुईमूग किंवा करडई किंवा असे अनेक अन्नधान्य आपण बाजारपेठेत नेतो, त्या बाजारपेठेचा विस्तार मोठ्या स्वरूपात झालेला आहे. म्हणून बाजारपेठेमध्ये किंवा व्यापार वाढतो, शेतातून उत्पादन वाढला तरच बाजारपेठेमध्ये जाईल, बाजारपेठेचा विकास होईल, अन्यथा नाही. त्याच्यानंतर कृषी व वाहतूक क्षेत्र यांचा संबंध कसा आहे, कृषी आणि वाहतूक. आता पूर्वीपेक्षा शेतामध्ये वाहतुकीची सोय मोठ्या स्वरूपात झालेली आहे. कारण शेतीमधून अन्नधान्याची आयात आणि निर्यात करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आपण वाहतुकीचा वापर करत आहे. जसे असेल दूध असेल, अन्नधान्य असेल, मोठ्या स्वरूपात आपण दुधाचं या ठिकाणी एकत्रीकरण करावं लागतं आणि त्या एकत्रीकरण करून परत आपण तो दूध संकलित करून हे शहरामध्ये पाठवतो. मग त्या शहरामध्ये पाठवण्यासाठी वाहतुकीची सेवा सुविधा असणं आवश्यक आहे. म्हणून अन्नधान्य
शेतामधून उत्पादन झालेलं जे सर्व अन्नधान्य किंवा दूध असेल ते आपण मोठ्या स्वरूपात बाजारपेठेत पाठवण्यासाठी वाहतुकीची सोय मोठ्या स्वरूपात आहे. म्हणून शेती आणि वाहतूक क्षेत्र हे एकमेकावर अवलंबून आहेत. त्याच्यानंतर कृषी व निर्यात क्षेत्र. पहा, निर्यात क्षेत्रामध्ये आपण अनेक अन्नधान्य, तंबाखू असेल, ताग असेल किंवा दूधजन्य दुधापासून तयार होणारे पदार्थ असतील, कापड असेल, फुले असतील, हे सर्व आपण मोठ्या स्वरूपात परदेशी निर्यात करत आहे. म्हणून कृषी क्षेत्र आणि निर्यात क्षेत्र यांचा संबंध ह्या ठिकाणी जवळच आहे. म्हणून शेतीमधून मोठ्या स्वरूपात आता आपण दुबार आणि तिबार पिकं घेत असल्यामुळं मोठ्या स्वरूपात त्या शेती क्षेत्रातून निर्यात उत्पादन होत आहे आणि हे उत्पादन किंवा वाढलेलं उत्पादन हे आपण निर्यात करतो. म्हणून निर्यात क्षेत्र सुद्धा, कृषी आणि निर्यात क्षेत्र सुद्धा संबंध या ठिकाणी चांगला आहे. त्याच्यानंतर कृषी व महसूल क्षेत्र. पहा, महसूल की कृषी आणि महसूल क्षेत्र, कृषी आणि महसूल क्षेत्रामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे. तर कृषी क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण किंवा शेतसारा असेल, इतर कर असतील, याचा सुद्धा महसूलाशी आता संबंध निर्माण झालेला आहे. म्हणून शेतीमधून उत्पादन होणारा किंवा अनेक घटक आहेत, किंवा कृषीवर अवलंबून असणारे अवजारे असतील, खत दुकान असतील, यांच्यापासून मिळणारा महसूल हा सरकारला मिळतो. म्हणून शेती क्षेत्रामध्ये सुद्धा शेती आणि कृषी आणि महसूल हे सुद्धा एकमेकावर अवलंबून आहेत, यांचा सुद्धा परस्पर या ठिकाणी संबंध आहे. त्याच्यानंतर कृषी व बँका, वित्तीय क्षेत्र. पहा, बँका, शेती म्हणलं तरी बँकालाच. आता शेती क्षेत्राला पेरणीपासून कापणीपर्यंत पैशाची आवश्यकता लागते. मग हा पैसा शेतकऱ्याकडे नसतो, मग त्यांनी शेतकरी या ठिकाणी सहकारी संस्था किंवा पतसंस्थेकडून या ठिकाणी घेतात. मग यासाठी बँका मोठ्या स्वरूपात शेतकऱ्यांना सहकार्य करत आहे. म्हणून पेरणीपासून ते कापणीपर्यंत शेतकऱ्याला लागणारे जे पैसे आहेत, वित्तीय पुरवठा आहे, तो पुरवठा या ठिकाणी बँकाद्वारे या ठिकाणी मिळतो. म्हणून शेती आणि जसं वित्तीय संस्था आहेत यांचा संबंध सुद्धा या ठिकाणी फार महत्वाचा. त्याच्यानंतर कृषी व शिक्षण क्षेत्र. पहा, क्षेत्राचा आणि कृषी क्षेत्राचा काय संबंध आहे. तर आता शेतीमध्ये सुद्धा शिक्षित लोकांचा प्रमाण या ठिकाणी वाढत आहे. आधुनिक शेतीकडे आपण वळत आहोत, संशोधन तंत्रज्ञान या ठिकाणी बदल होत आहे. आधुनिक शेती करायची आहे आता, पूर्वीसारखं पारंपरिक शेती करायची नाही, आता आधुनिक शेती करत आहोत आपण. मग त्या आधुनिक शेतीमध्ये, सुधारित शेतीमध्ये आता ज्ञानाचा मोठ्या स्वरूपात भर पडलेला आहे. कारण आपण जमीन सपाटीकरण करतो, आधुनिक तंत्रज्ञान वापरतो, आधुनिक पद्धतीचे बी बियाणे, खतांचा वापर करतो, पाण्याचा वापर करतो, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर ह्यासारख्या आधुनिक शेती आपण करत असताना या ठिकाणी शिक्षणाचा फार महत्वाचा. म्हणून बीएससी ॲग्री, एमएससी ॲग्री केलेले लोक या ठिकाणी मोठ्या स्वरूपात शेती क्षेत्रात वळलेले आहेत, आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. द्राक्ष असेल, ऊस असेल, ह्या आधुनिक पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं दर हेक्टरी उत्पादन वाढवायचा याचं शिक्षण त्यांना मिळत आहे. म्हणून शिक्षणाचा आणि शेतीचा संबंध या ठिकाणी फार महत्वाचा. त्याच्यानंतर कृषी व आरोग्य क्षेत्र. कृषी व आरोग्य क्षेत्र, आरोग्य क्षेत्राचा संबंध कसा आहे. कारण शेतीमध्ये असणारे गाय असतील, बैल, म्हैस किंवा रेडे, हे जे जनावर आहेत, शेळ्या वगैरे, किंवा आपण आता कुक्कुटपालन करत आहोत, तर ह्या जनावरांमध्ये रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून आरोग्याच्या सेवा सुविधा मोठ्या स्वरूपात आता वाढलेल्या आहेत. म्हणून शेती क्षेत्रावर किंवा शेती क्षेत्राला पूरक जे व्यवसाय आहेत, उद्योग आहेत, ह्या उद्योगांना म्हणजे गाय असेल, बैल असेल, म्हशी असतील किंवा शेळ्या मेंढ्या असतील, ह्यांना आता इंजेक्शनची आवश्यकता आहे, गोळ्यांची आवश्यकता आहे. म्हणून आरोग्याच्या सेवा सुविधा त्यांच्या सुधारण्यासाठी शेती आणि आरोग्य सेवा सुद्धा या ठिकाणी परस्पर संबंध आहेत. शेवटी आहे कृषी व विमा क्षेत्र. विमा क्षेत्र आता अलीकडे 5-10 वर्षामध्ये मोठ्या स्वरूपात शेती क्षेत्राशी संबंधित झालेला आहे. कारण आपण अनेक पिकांवर आता विमा उतरत आहोत. जर उत्पादन वाढलं नाही किंवा कमी झाला किंवा अतिवृष्टी, अनावृष्टी यावेळी आपल्याला कृषी क्षेत्राला सहकार्य करणारा म्हणजे विमा क्षेत्र. म्हणून शेतकऱ्याने मोठ्या स्वरूपात आपल्या दर हेक्टरी विमा उतरवतात आणि वर्षाकाठी त्याचा मोबदला या ठिकाणी घेतात. तर अशा प्रकारे कृषी क्षेत्र आणि बिगर कृषी क्षेत्राचा संबंध या ठिकाणी आपण ह्या प्रश्नामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे.